हॅलो फ्रेंड्स, नमस्कार। द रेसिडिशमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत। आज आपण खूप टेस्टी आमसुलची कढी बनवणार आहोत। ही कढी बनवण्यासाठी एका बाउलमध्ये एक चमचा बेसन घेतलेला आहे। आपण घरात रोज जे डाळीचं पीठ वापरतो ते एक चमचा घेतलेला आहे। या बेसनात एक छोटा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर आणि एक छोटा चमचा तिखट घातलेला आहे। तिखट तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। आता या मिश्रणात थोडं पाणी टाकून आपल्याला हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। हे मिश्रण मिक्स करताना यामध्ये गुठळ्या बिलकुल होऊ द्यायच्या नाहीत। हे मिश्रण चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर हा बाऊल आता आपण साईडला ठेवू आणि पुढची तयारी करू। इथे मी 10-12 कढीपत्त्याची पानं, एक हिरवी मिरची आणि थोडी कोथिंबीर धुवून घेतलेली आहे। आता आपण हिरवी मिरची, कढीपत्ता आणि कोथिंबीर बारीक चिरून घेऊ। कढीपत्ता चिरून कढीत घातल्यामुळे कढीला खूप मस्त टेस्ट येते आणि खाताना कढीपत्ता काढून टाकल्या जात नाही। आता या ठिकाणी मी आमसूल घेतलेली आहे। ही कैरीची आमसूल घेतलेली आहे। कैरीची आमसूल म्हणजे आपण उन्हाळ्यात ज्या कैरीच्या फुडी वाळवून ठेवतो त्याला कैरीची आमसूल म्हणतात। अशी आमसूल तुमच्याकडे नसेल तर कोकमी आमसूल म्हणजेच कोकम तुम्ही घेऊ शकता, किंवा चिंच पण घेतली तरी चालते। आता एका कढईत 1 टेबलस्पून तेल गरम करून घेतल्यानंतर या तेलात 1/2 टीस्पून मोहरी, 1/2 टीस्पून जिरे, 1/2 टीस्पून मेथी दाणा आणि थोडी कळवंची घालायची। आता 4 लवंगा यात घालायच्या। लवंगा घातल्यानंतर आपण कढीपत्ता बारीक चिरून ठेवला होता तो पण यातच घालायचा आहे आणि 1 हिरवी मिरची बारीक चिरून ठेवलेली आहे ती पण यामध्ये घालायची आहे। कढीपत्ता आणि हिरवी मिरची घातल्यानंतर आता थोडंसं हिंग घालायचं। हे मिश्रण एकदा आपण चांगलं मिक्स करून घेऊ। आता यामध्ये 1/2 टीस्पून हळद आणि 2 मोठ्या वाट्या पाणी घालायचं आहे। ही कढी तुम्हाला किती पातळ तयार करायची आहे त्या प्रमाणात यामध्ये पाणी घालायचं। आता आपण ज्या कैरीच्या आमसूल घेतलेल्या आहेत त्या 6 ते 7 यात घातलेल्या आहेत। थोडा गुळ यामध्ये घालायचा आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं। खूप मस्त आंबट गोड तिखट ही कढी तयार होते। आता थोडी कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घातलेली आहे। तुम्हाला कोथिंबीरची टेस्ट जास्त आवडत नसेल तर कोथिंबीर कढी तयार झाल्यानंतर पण तुम्ही घालू शकता। या पाण्यात उकळल्यामुळे कोथिंबीरची टेस्ट खूप मस्त येते। हे पाणी चांगलं उकळल्यानंतर आता आपण जे बेसनाचं मिश्रण तयार करून ठेवलेलं आहे ते यामध्ये घालायचं आहे। बेसन घातल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे यामध्ये गुठळ्या तयार होणार नाहीत। आता ही कढी आपण 5 ते 7 मिनिटे चांगली शिजू देऊ। यामध्ये आपण बेसन घातलेलं आहे, हे बेसन चांगलं शिजलं पाहिजे। खूप झटपट आणि मस्त ही कढी तयार होते। पोळीबरोबर, भाताबरोबर आणि भाकरीबरोबर पण ही कढी खूप मस्त लागते। गरम गरमच कढी सर्व करायची। थंड झाल्यानंतर कढी थोडीशी घट्ट होते। घट्ट झाली तर यामध्ये गरम पाणी टाकून तुम्ही परत पातळ तयार करून घेऊ शकता। आता कढी छान शिजलेली आहे, आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ। फ्रेंड्स, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। समोर असलेल्या बेल आयकनवर क्लिक करा, म्हणजे पुढे येणाऱ्या सगळ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळतील। थँक्यू।